Milý paštet. अरे अरे हिता कुठं आली तू ए अर काय इथं राहायला काही अरे नाही ला का ते हे आंघोळ कराल तुम्ही अरे सोड ना ते अर ते अरे आधीच मामाला दात कान सुना अरे म्हातारं दूध घालाय गेलं ना का अरे लय खवड बोडच म्हातार आहे ते तुला यायचं का नाही कुठं अर कशाला लय झालं ते लपून लपून भेट ना चल एकदा माझ्या बरोबर अरे असं कुठं असतंय का रांगूळ करायला आलोय मी आताच तुला मी गोडीच सांगते हे बघा तुला यायचं का नाही हे बघा आग तेल नको ना काय होतोय अरे अरे थोडे बाबा लोक बघत येत नाही तुला गोडीच विचारते लास्ट टाइम तुला यायचं का नाही थांब 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 कशाला आग तेल होती तिला का अरे मामाला कुत्रीच्या हाणी मारी नका दे बेकार हाणी नका ते अरे नको ना काय अरे तुझ्या पाया पडतो ना काय थांब ना नका अरे तू येणार आहे की नाही नाही येणार जा तुला मी गोडीच विचारते तू येणार आहे की नाही नाही येणार जा काय करायचं ती कर असलं कुठं असतंय गेला का सारे लोक बघायला लागले तर अरे काय करते आईला हुंदी काय व्हायची चल पुढे यायची तिकडे चल हुंदी तिच्या आईला घाल कपडे तिकडे बघ की आता पॅन्ट घालू नको अरे तुझ्या जागी मी असती ना तर चार पोर झाली असती बसलाय तर शंभर टावानी थांबणारा अरे झालं का तू अरे चपला राहिले चपल तर घालून दिला का काय लागतार आहे यार काट मोड काट मोड जन्म ना थांबकी जरा अरे चपला मला कुणी बघितलं तर अजून नसलेली पांचत होईल बाहुड्या बघतोय लागा सारा गावात करीन लागा ते चल अर तुकडत करते आज मामा ठेवीत नाही लागा मला काय यायला का यार मला नको यायच मला नाही यायचंय अरे चल ना मी हाय मला यायचंय अर ते बघतोय लागा तिकडले आयला कुठून नाव दस आटवली हिच्यावर पळून आलोय का अरे तो मामा लय कुत्रीच्या हानीन लागा तू अरे गप तू कोण नसतं हानीत तुला मी आहे ना अरे बिना आंघोळीचा मार खावा लागेल ना काय अरे तो बाप आहे बाप मला उकळात कुठून चटणी करून खाईन ना का माझी लय कडू बोडत आहे का बाप त्यो अरे तू सांगितलं ना मी हाय म्हणून गप तू किती बोलतोय मला यायचं आयला वरून बरं आहे ना का बापाचा मार खा हिजा बी खा अरे कोणी सांगितलं तर लपडं करायला
ओ नाना बाहेर या, तिथं काय टीव्ही बघत बसलाय? मेवण्याच्या पोरण पूर्वी पळवली. कोणत्या? तुमच्या मेवण्याच्या. आणि कुणी बघितली? मला डोळ्यान बघितली. कुणी बघितली? मी बघितली. कुठे? आता उसा उसाने पळायला म्हण. तुम्ही काय बसला तिथं? किती वेळ झाला तो? आत्ताच. चला म्हण. मी म्हणित होतो पुरीनी जी करायचंच ना तीच केलं ना. माझं नाक कापलं पुरीनी. ही आमची बाई चांगली नाही. तुम्हाला काय सांगायचंय? झालं ही सर्व हिच्यामुळे झाली. तुम्हाला काय म्हणायची? जाऊ दे, काय टेन्शन घेता? कुठं लिहिलं आमचे? तुझ्या बहिणीचं तर पोर घे. तुझंच काहीतरी कार्यस्थान होतं याच्या मागे. अरे जाऊ द्या, लहानपणाचं प्रेम होत त्यांचं दोघांचं. काय जाऊ दे, या अगोदरच सांगायचं असतं. सांगायला काय सांगितलं असतं? पण खोरं न्यायला आलं तर तुम्ही शिवाय द्या. त्याला कसं सांगायचं तुम्हाला? नाना असं कसं? तुमच्या पोरीनीच पोरग पळवलंय, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. काय बोलतो लका? तुमची पोरगी जागा वाटतीन. बरं आता ऐकू का? नीट रस्त्याला लाग तू. मी आपलं सांगायला. चाल बघून घेतो मी काय करायची ती. मला काय करायची? मी तिकडे मोटर चालू करायला चाललो होतो, गुस्सा चिरताना बघितले मी. अरे नाना इथं काय उभा राहिला? चल पाहुण्या रावळ्याला कळायची, चल घेऊ उरकून. अरे तुझ्याच पोराचं काहीतरी कारस्थान दिसतंय. माझी पोर तुझ्याच पोराने पळवून नेली. अरे मला काय करायचंय? तुमची पोरगी आणि एक पोरग खाली उसा शिरताना मी बघितलंय. मी शिया वळीत होते तिथं. आता तूच राहिली सांगायची. बघ गाव काय सांगतय ती. अरे सातवी नापास पोर असून पोरी दळभद्रेच्या नादी लागलीच कशी काय? वा ए दळभद्री म्हण नको, ती माझं पोरग आहे. तुझी पोरगीला शिकली तर काय केली माझ्या पोरा बरोबर पळून? दळभद्री म्हणू नको तर काय उपमा देऊ अजून? अहो इथं काय भांडत बसलाय? जाते दोघांनी पुन्हा जीवाचं काय बरं वाईट केलं तर उद्या तुम्हाला जावं लागेल आतमध्ये दोघांना. अरे मला एकट्यालाच नाही, तुम्हाला सर्वेला जावं लागेल. ती शर्ट आण माझ. ए ते पंच घेऊन ये. ए भावड्या कर बरं गाडी चालू जराशी, बघू दे मला. अरे गाडी चालू होती का नाही तुमची? ए चल भद्रिया, तुझी गाडी चालू होत नसते तर बस या गाडीवर. होती का नाही चालू? चल भद्रेची गाडी तशी पोरं तसे ती तसेच. तुम्ही ना तुम्ही वरच्या बाजून बघा, आम्ही इकडे बघतो. मी नाना इथं गेलते कुठे? आता नसते ना राहिली तिथं गावात. तिथं जवळपासच असली कुठेतरी. असं आहे का? हा बघू आपण पुढं. थांब गाडी गाडी नसलो गाडी इथून नीट वळव. हा पुढे पुढून घालू. बस बस पुढे चालता का? चला. ती पोरण ती पाहिले का आमची? ती खाली ते खाली. पुढे एवढंही चावण आहे. अरे आता तरी हात सोड ना, आता तरी कुठं पळून जाणार आहे का? अरे त्यांनी बघितलेला का आले हानतील का आता? जात्राला मला कापी दिला का आता? यायला सऱ्या दुनियात कवा बघितलं नव्हतं असं? आता काय पळून जाणार का? आता बघितलंय त्यांनी लागालंय हानतील का कुत्रीच्या आईवाणी? अरे आयला आता या जात्राला मलाच कापीत आहे. मग कुठून बुद्धी आली? अरे गावात असं पहिल्यांदाच झालंय. पोरानी पुरीला पळलेलं बघितलंय मी, पण पुरीने पोराला पहिल्यांदाच बघतोय. आईला काय डोक्याला ताप झालायला का आता? ह्यो इकडे बघतो ना मी बाहेर इकडे भाई. ओ माझा काही संबंध आहे राव.
पुढे घेऊन याला. माझा काय संबंध मामा, तुमच्या पोरीने मला पळले, पोरीने पळवले, मुलगी देत नसतो. तुमच्या पोरीले विचारण राह मामी सांगा बापाला, तुझ्या बापाकडे सर येतो. माझ्या पोरीचं फार वाटोळ केलं तुम्ही, काय कर केलं तुम्ही, काय कार नाही केला. ही खरं तर तुझाच जास्त लाड आहे. मामा ऐकणार तू चल रे चला मामी तुम्ही पण ना काय. काय सांगायचंय आता, काय पळपळ जाऊ दर्पणात वर चढू काय दिलं काय वर घालत. मला काय माहित नाही, मी इथून उडी मारणारच. आयला काय डोक्याला ताप करून ठेवलायला काय या पुरीला काय काय. आता तुझं काय कारण आहे बघ, पुरीचा भाऊ पण आलाय. आयला आता ह्याला कोणी सांगितलं का? सगळे व्हॉट्सअपला आणि फेसबुकला सगळीकडे गेलंय. अरे तू कोण मित्र आहे का कोण आहे? तोच पाटील दिसतंय, तूच काढीत असशील शूटिंग बिटिंग. बघ आता त्याचं तुझं काय करणं आहे, त्याला भेटू बघ, भेटून घ्या आधी, नाही तर काय करणं आहे तुझं. ह्या बघ ह्याला एकच पर्याय आहे आता. काय आता माझा दादा आलाय, तू सांग यांना, नाही तर मी उडीच हाणीन इथून. तुमच्या पाया पडतो, माझा काही संबंध नाही राह. तुमच्या बहिणीने मला पळून नेलं, साऱ्या गावाला माहिती. ह्याला विचारा तुम्ही, ह्याला विचारा राह. हो ऐका ना, मला मारू नका बरं का. हो दाजी, आमची बहीण आगाव आहे आम्हाला बी माहिती आहे, आमच्या घरच्यांना माहिती आहे, अख्या गावाला माहिती आहे. पण तुम्ही तिच्या कस काय जाळ्यात अडकलाय तीच मला कळलं नाही. असं वाटतंय की नजर काढावा दाजी तुमची मला. आयला बघा बघा कुठे ती काय, ती काय वर. मला काहीच माहित नाही, माझं लगीन आजच झालं पाहिजे, नाही तर मी उडी टाकणार. अरे तू खाली दे, कोण तुझं लगीन नाही लावत बघतो की मी. अरे आमचे सारे बेणी राका त्याच्यावरच गेले, त्या मामाच्याच गा गोतावर गेले सारे. ही आमची बाई चांगली नाही ना, गपराव ना. जगाचं काय चाललंय इथं, काय चाललंय कळतंय का, काय चाललंय काय कळत. ए खाली ये, पुरी ये, लग्न लावून देत खाली लवकर ये. माझं लग्न करून देत आहे की टाकूडी. तुझी पोरगी किती आगाव आहे बघ ना, बघ 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 बघ. अरे ही तुझ्या पोरानेच फसवली ही पोरगी रे, आमची नव्हती तशी. हा तुझी पोरगी किती आगाव आहे बघ ना, वर गेली टाकीवर. अरे हे तुझं पोर सुद्धा तसंच आहे ना, निघा पुरीचा दोष नको देऊ. अरे पुरी पुरीचा काय, पुरीचा नाही दोष तो कोणाचा आहे. हा आणि पोरानी पार इकडे ही केले ती समजा ना, सारे गाव बघत. तुला तर बघतेस रे, काय म्हटलं तू, लग्न नाही करणार. अरे वरून जर तिने आता उडी टाकली तर सारे फाशीला कोण जाईल. अरे थांब 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 थांब, खाली ये खाली ये. तात्पुरतं काही हा म्हणा नाही, मला जावं लागेल बिल पाड्याच्या खोलीत. अरे हो बाबा, तात्पुरतं काय, तुला कायमच बांधून घेणार आहे. तात्पुरतं कशाला म्हणतो. अरे तू खाली, मी आहे ना इथं. आयला सर घरदार बिचारलंय का काय काय माहिती राव. ए बाबा खाली ये, करतो लग्न, ये लवकर ये ये ये. आता सारेच मान्य झाले, ये खाली ये बाई, खाली ये खाली ये खाली. हा लग्न करून पाहिजे आजच्या आजच लग्न करतो, करू तयारी का. आता सारवी तयारी, एवढे लोक आहेत एवढे लग्न, लोकांच्या साक्षीने लग्न करू. हा चल 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 खाली. बाया बाया ऐकलं का, बर झालं घरच्यांनी मान्य केलं, नाही तर पुरगी जीव द्यायला चालली होती. बरं झालं लग्न होईन आता. बाया बाया लग्न असं दुनियाच्या आकडेच बघितले नाही बाया म्या. शुभलग्न.
Thank you.